मोठ्यांचा आदर व सन्मान राखला पाहिजे, प्राचार्य एस के होर्तीकर यांचं मत. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अवांतर वाचन व लेखन केलं पाहिजे. ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी जिद्द व चिकाटीने परिश्रम केले पाहिजेत. त्याचबरोबर मोठ्यांचा आदर व सन्मान राखला पाहिजे असं मत प्राचार्य एस के होर्तीकर यांनी उंदी येथे महाविद्यालयातील वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर एस एन दुरुकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी शिवाजी सातपुते उपस्थित होते. उंदी तालुका जत येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व वाङ्मय मंडळाचे उद्घाटन प्राचार्य एस के होर्तीकर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी कवी शिवाजी सातपुते यांनी आपल्या काव्य वाचनातून विद्यार्थ्यांमध्ये कविता विषयाची आवड निर्माण केली, तसेच सामाजिक राजकीय विषयावरील कवितांच्या सादरीकरणातून समाज प्रबोधन करत विद्यार्थ्यांचे मनोरंजन देखील केले. या कार्यक्रम प्रसंगी गुणवंत विद्यार्थी, नवोदित प्राध्यापक, विशेष सत्कार मूर्ती यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेखा होर्तीकर, प्राध्यापक घनश्याम चौगुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक टी ए महाडिक यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक एन बी खानापुरे मॅडम यांनी केलं.